शारीरिक वेदनांचे एकच उत्तर सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल। ऑपरेशन शिवाय मूळव्यात फिशर भरती उपचार, संधिवात, मानदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी व मणक्यांचे आजार यावर ऑपरेशन शिवाय हमखास एकत्र उपचार पद्धती, न्यूरोथेरपी, अग्निकर्म, पंचकर्म व संयुक्त उपचार याद्वारे खात्रीशीर इलाज, तसेच पोटाचे आजार, आम्लपित्त, मुतखडा यावर यशस्वी उपचार, 100% आयुर्वेदिक उपचार, 7 वर्षांहून अधिक अनुभव, कोणत्याही दुष्परिणामाची चिंता नाही, तसेच ऑनलाइन कन्सल्टिंग उपलब्ध। आमचा पत्ता डॉक्टर अभिजीत अंकुशनिकम, MD आयुर्वेद, श्री सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल, ST स्टँड पाठीमागे, बसागरे अप्लायन्सेसच्या वर विटा। विस्तारित मैशळ योजनेला तातडीने गती द्यावी। जत उत्तर भागातील वेबनूर, नवाळवाडी, वाळेखिंडे आदी गावांचा टेंभू उपसा सिंचन योजनेत समावेश करावा। ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जाची परतफेड केली आहे अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा। जत येथे तहसीलदारांची तातडीने नियुक्ती करावी। साहेब, जर तुम्ही लवकरात लवकर योजना पूर्ण केल्या तर 65 गावात तुमच्या फोटोंचे पूजन होईल असे जमदाडे सांगत, तुमची बबलेश्वर योजना ही जनतेची दिशाभूल करणारी योजना असून या भूल थापांना जनता बळी पडणार नाही। जर तालुक्यात राष्ट्रवादी भक्कम करू असे आश्वासन माजी सभापती प्रकाश जमदाडे यांनी शंख येथील शेतकरी मेळावा व पक्ष प्रवेश सोहळ्या प्रसंगी दिले। जोकेश आदाटी, जत। जत तालुक्यातल्या 20 प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आणि पक्ष प्रवेश सोहळ्यासाठी उपस्थित असलेले या राज्याचे जलसंपदा मंत्री, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राष्ट्रवादी पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष, त्या जत तालुक्याचे भगीरथ नामदार जयंतरावजी पाटील साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले या कार्यक्रमाला जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाश काका, कार्याध्यक्ष बाळासाहेब मुळीक साहेब, ज्याने राजाराम बापूंच्या बरोबर काम केलं ते आमचे मार्गदर्शक लालासाहेब बापू, त्याचबरोबर बाळासाहेब पाटील साहेब, या तालुक्याचे अध्यक्ष रमेश पाटील साहेब, त्याचबरोबर बसवराज काका पाटील साहेब, सुरेशराव शिंदे सरकार, माजी सभापती मंसूर चंद्र खतीब, आदरणीय भैया कुलकर्णी, युवकचे अध्यक्ष स्वप्नील शिंदे, त्याचबरोबर कार्याध्यक्ष उत्तम शेठ चव्हाण, उपस्थित असलेले महिलांच्या जिल्हा अध्यक्ष सौ सुष्मिताताई जाधव, जिल्ह्याहून आलेले आदरणीय निंबाजी काका, सर्व जिल्ह्याहून आलेले राष्ट्रवादी पक्षावरती प्रेम करणारे आमदार जयंत पाटील साहेबांच्या बरोबर काम करणारे सर्व पदाधिकारी, आपण या तालुक्यातून या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले वेगवेगळ्या गावचे सरपंच, त्यांचे सदस्य, सोसायटीचे चेअरमन, त्यांचे सर्व सदस्य, त्याचबरोबर विशेष करून सर्व प्रतिनिधी, वर्तमानपत्राचे प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया या ठिकाणी उपस्थित असलेले पत्रकार बंधू साहेब, पक्ष प्रवेशाचं हे फक्त निमित्त आहे या ठिकाणी, की आम्ही जरी भाजपचं काम केलं असलो, भाजपमध्ये असलो, तर कधीही तुम्ही आम्हाला काम करत असताना भाजपचं आहे अशा प्रकारची वागणूक गेल्या 5-6 वर्षांमध्ये कधी दिलेली नाही। आम्ही जयंत पाटील साहेब आमचेच नेते, अशा प्रकारची भूमिका घेऊन वारंवार आपल्याकडे काम करायला आलो होतो, त्यामुळे आम्हाला पक्ष प्रवेश फक्त निमित्त आहे। या ठिकाणी या तालुक्याच्या 65 गावचा वंचित पाण्याचा प्रश्न आपल्या माध्यमातून सोडवला जातोय, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान। निश्चितपणानं साहेब आपली कामाची पद्धत मी 2001 पासून बघतोय, 1971 पासून पेंडिंग असणारा घुटापूरचा तलाव एक वेळा जग मध्ये आपल्याला म्हणाल्यानंतर आपण म्हणाला प्रकाश मुंबईला या, आम्ही मुंबईला आलो साहेब। आम्हाला आठवते रात्री 10 वाजता बाबासाहेब धाबेकर जलसंधारण मंत्री होते, तर आपण त्याच्या घरी गेला तर तुम्ही सांगितलं की या दुष्काळी भागातलं हे तलावाचं मला काम करायचं आहे, त्यांनी सांगितलं एवढ्या रात्री तुम्ही माझ्या घरी कशाला मी बोलत आलो असतो, पण साहेब आपण ते काम करून दिलं त्याचा आम्हाला सार्थ अभिमान, त्याच्यावर आपला विश्वास आहे साहेब। आणि राष्ट्रवादी पार्टीत या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याची भूमिका आपण साहेब कायम घेतली। आपण अर्थमंत्री असताना आम्ही त्यावेळी काम करत असताना आपण या साहेब तालुक्यात कितीतरी साठवण तलाव केले, पांडुगिरी मोठीवाडीत आमच्या अण्णासाहेब गडते साहेब अध्यक्ष असताना आपण साठवण तलाव केलाय, माणिकराव साठवण तलाव केलाय, अंकलगीचा साठवण तलाव केलाय, पण तिचा अतिशय वन विभाग आणि कायदा विभागाचा प्रश्न होता तो सोडून आपण त्या ठिकाणी साठवण तलाव केला, कुळगिरीचा साठवण तलाव केला, गुमराणे गुमवाडीचा जर्मन फंडातून आणून आपण त्या ठिकाणी साठवण तलाव केले, शिंगनाळी, शिंगणापूर, बेलोडगी, करजगी या ठिकाणी आपण कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधले, या ठिकाणी जत तालुक्याच्या शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळायला पाहिजे अशा प्रकारची आपल्या पूर्वीपासूनची भावना, निश्चितपणानं त्याचा आम्हाला अभिमान। लोकनेते कैलासवासी राजाराम बापूंच्या
जे स्वप्न होतं की अजत तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी गेलं पाहिजे. साहेबच्या माध्यमातून आपण काम करताय त्याचा आम्हाला आनंद आहे. आम्ही ज्या ज्या वेळी वर्षभरापासून पक्ष प्रवेश करूया साहेबांना भेटूया. साहेबांच्याकडे आम्ही मसुराज काका पाटील साहेब, मी मनसूर चाचा भैया कुलकर्णी, आम्ही बाळासाहेब पाटील साहेब अविनाश काकाच्या माध्यमातून सारखं भेटायचो. त्यावेळी साहेब म्हणायचे की ठीक आहे पाणी उपलब्ध होऊ द्या, पाणी झालं की तुमचा जसा पाण्याचा प्रश्न सोडवण्याची भूमिका निश्चितपणाने घेतो. साहेब तुम्ही 6-300 पाणी दिल्यानंतर अभिमान आहे. तुम्हाला माहित आहे की या जत तालुक्यातल्या सगळ्या पक्षाच्या, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, आरपीआय असेल, सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मागच्या वेळी आपण अनाथ वेळी आपला सत्कार केला. यावरून या तालुक्यातल्या शेतीच्या पाण्याच्या प्रश्नाची जाणीव इथल्या प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक शेतकऱ्याला आहे. तर प्रत्येकाची साहेब भावना आहे. आम्ही आता 5 दिवस संवाद यात्रेच्या माध्यमातून या 65 गावातून सगळे पदाधिकारी दौरा केला. त्यांचं म्हणणं आहे की साहेब जलसंपदा मंत्री आहेत, निश्चितपणानं साहेबांच्या हातात आमचं काम होणार आहे. आपण उमदीमध्ये स्पष्टपणे सांगितलंय की निश्चितपणानं काही येत्या कालावधीमध्ये आम्ही काम करतो. साहेब माझी विनंती आपल्याला की जर का आपण 2024 पर्यंत या शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी आलं तर साहेब आपल्याला तुम्हाला प्रचार करायची गरज लागणार नाही. प्रत्येक शेतकरी तुमचा फोटो, बापूंचा फोटो तर आहेच होता, पण तुमचा फोटो या तालुक्यातला गरीब शेतकरी निश्चितपणानं त्या ठिकाणी पुजल्याशिवाय साहेब राहणार नाही. अशा प्रकारची या प्रसिद्धी मी आपल्याला या ठिकाणी ग्वाही देतो. राष्ट्रवादी पक्षाचे साहेब आपण पूर्वी आम्ही काम केलं त्यामुळे संघटनेमध्ये काम करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. आम्ही ज्या ज्या तालुक्याच्या प्रश्नाची अडचण असेल ती निश्चितपणे आपल्यापर्यंत आणू आणि ती पूर्तता करायची भूमिका तुम्ही निश्चित घेताना याची आम्हाला सर्वांना खात्री आहे. म्हणूनच आम्ही राष्ट्रवादी पक्षाची काम करण्याची भूमिका, आपल्या विचारावरून पायी होण्याची भूमिका, त्या शेतकऱ्याच्या बांधावर पाणी जाण्यासाठी आपल्याबरोबर यायचा विचार करून आम्ही आज या ठिकाणी प्रवेश केला असं जाहीर करतो. निश्चितपणे साहेब अनेक आमच्या तालुक्याचे महत्वाचे प्रश्न या तालुक्याला साहेब बेवणूर, जसा हा 65 गावचा प्रश्न साहेब संपला त्याच पद्धतीने बेवणूर, नवालवाडी आणि वालेकिंडी या जत तालुक्याच्या उत्तर भागातले 3 गाव आहे. त्या गावाला साहेबांच्या पद्धतीने टेंभूचं पाणी येत आहे पण ते गाव समर्थ नाहीत. तुम्ही जसं या 65 गावांची न्याय घेणार त्याचप्रकारे आपण या 3 गावाला सुद्धा टेंभू योजनेमध्ये समावेश केला तर साहेब निश्चितपणे अतिशय चांगल्या मोठी भूमिका होईल. साहेब दुसरा प्रश्न एक माडगाव जवळ आहे. आपल्या सर्व आमच्या जलसंपदाच्या अधिकाऱ्यांना, नकळे साहेबांना माहिती आहे. एक साहेब त्या ठिकाणी गेट बसवलं आणि आम्ही लोकवर्गाचं कॅनॉल कालवा त्या ठिकाणी तयार आहे. एक गेट बसवलं तर ते पाणी माडगावहून, सोनाळहून, दोडो नाल्याच्या तलावापर्यंत जात आहे. त्याची एक आपण जलसंपदा अधिकाऱ्याच्या माध्यमातून आपण जर ती सूचना दिली तर आम्ही सर्व कार्यकर्ते लोकवर्गातून ते कॅनॉल पूर्ण करू आणि शेतकऱ्यांना त्याचा निश्चितपणानं लवकरात लवकर आणि चांगल्या पद्धतीने उपयोग होईल. त्यामुळे त्याचे एक आपण जलसंपदाच्या अधिकाऱ्यांना गेट काढण्याविषयीची सूचना द्यावी अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो. दुसरा प्रश्न साहेब तालुका सगळ्या शेतकऱ्यांचा आहे. काही लोकांनी मला चिठ्ठी पाठवल्या की जिल्हा मध्यवर्ती बँकेचं नवीन कर्ज द्यायचं, कर्ज वाटप बंद आहे, ती सुद्धा थोडं आपण जरा सूचना करून त्या ठिकाणी पूर्तता करण्याची व्यवस्था करावी. दुसरं साहेब आपण गेल्या 1.5 वर्षापूर्वी महाराष्ट्र राज्यामध्ये थकबाकीदार असणाऱ्या शेतकऱ्यांची कर्ज माफ केली त्याबद्दल आनंद आहे. पण साहेब सगळ्या शेतकऱ्यांची भावना आहे की आपण शासनाच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर 50,000 रुपये देण्याची भूमिका घेतली होती. आता कोरोना काळ आहे, शासनाकडे बजेटची कमतरता आहे त्याची साहेब आम्हाला जाणीव आहे. तरी सुद्धा हा शेतकरी म्हणतो आम्ही जे रेग्युलर कर्ज भरलं त्यात आमची काही चूक झाली का, आम्ही थक झालो असतो तर आमची कर्ज माफ झालं असतं. म्हणून आपल्याला विनंती आहे की शासन स्तरावर आपण या बाबतीत एक धोरणात्मक निर्णय घेऊन या तालुक्यातल्या किंवा या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घ्यावी अशी आपल्याला विनंती करतो. दुसरी एक त्या ठिकाणी मित्रपक्ष आहे त्यामुळे काही टीका करायची साहेब उत्साह नाहीये. परंतु या तालुक्याला फसवण्याचा जो उद्योग चालू आहे, तुपची पब्लिकवरचं पाणी येते, तुपची वरचं पाणी येते, पण माझ्याकडे साहेब जलसंपदा खात्याचं एक पत्र मी आता तुम्हाला वाचून टाकतो. 2 मिनिटांमध्ये थोडा आहे ते पाणी जे पासुरगावचं येणार आहे ते पैशावरचं विस्ताराचं योजनेच आहे, तुपची पब्लिकवरचं पाणी देणार नाही. अशा प्रकारचं कर्नाटक राज्याचं पत्र महाराष्ट्र राज्याला जुलै 2020 मध्ये या ठिकाणी पाठवलेलं आहे. त्यामुळं पत्राचं झेरॉक्स नाही आता, त्यामुळं कुणी त्या भूलतापावर विश्वास ठेवू नका. राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून या तालुक्यातल्या शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी नेण्याची भूमिका, लोकनेते कैलासवासी राजारामबापूंचं स्वप्न साकार करण्याची भूमिका आमदार जयंत पाटील साहेबांनी अतिशय मनावर घेतली आहे. याच्यामुळे आम्ही सर्वजण त्यांच्या विचारानं या ठिकाणी आपण काम करण्याची भूमिका घेतली आहे. म्हणून आपल्या सर्वांनी या पुढच्या कालावधीमध्ये राष्ट्रवादी पक्ष भक्कम करून आपल्या शेतीला पाणी येण्यासाठी या ठिकाणी साहेबांच्या मागे ताकद लावूया अशा प्रकारची या ठिकाणी कळकळीची मी विनंती करतो. त्याचबरोबर
साहेब संघ लोकांची मागणी आहे की या ठिकाणी साहेब आपण तहसील कार्यालय आहे पण साहेब दोन जवळ माझ्या माहितीप्रमाणे दोन महिन्यापासून या ठिकाणी साहेब तहसीलदार नाहीये जत नाही कोण तहसीलदार नाहीये आणि या ठिकाणी स्टाफ सुद्धा कोण नाहीये या लोकांची तर दोन हायस्कूल आहेत कॉलेज आहेत जत तालुक्यातलं मोठं गाव आहे या ठिकाणी त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी अशा प्रकारची या ठिकाणी विनंती करतो आपण साहेब आमच्या विनंतीला मान देऊन या शेतकरी मेळाव्यामध्ये उपस्थित राहिला त्याबद्दल मी या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं आपल्याला मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद देतो या जत तालुक्यातला शेतकरी साहेब गरीब आहे वंचित आहे निश्चितपणाने भविष्यामध्ये तुमच्या विचारावरती विचार ठेवून तुमच्या पावलावरती पाऊल ठेवून विकासाच्या वाटेवर नेण्याचा प्रयत्न आम्ही सर्व जण करू अशा प्रकारची मी आपल्याला ग्वाही देतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र.